आपल्या सगळ्यांना कोविड महामारीचा भयानक काळ अजूनही आपण विसरलेलो नाही. त्या काळात जवळपास 2 वर्ष लॉकडाऊन होतं, लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी घरात राहावं लागत होतं. बाहेर निघत असताना N95 मास्क लावून निघा, हातामध्ये ग्लोव्ह घालून निघा, अशा प्रकारच्या वातावरण असताना हे आमचे 94 कोविड योद्धे आपल्या ज्या कोविड ज्या बांधवांना भगिनींना कोविड झाला होता आणि सरकारी हॉस्पिटल बंद होते, फक्त घाटी चालू होत, अशा वेळेस आपल्या कोविड रुग्णांची हे काळजी घेत होते. त्यावेळेस N95 मास्क नव्हतं, N95 मास्क द्या अशी आपल्या मागणी करण्यासाठी आंदोलन आम्हाला करावं लागलं. पीपीई किट नव्हतं, ते देण्यासाठी मागणी आम्हाला आंदोलन करावं लागलं. अशा या काळामध्ये यांनी काम केलं, त्याच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या, हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली, परंतु यांच्या थाळी सध्या काय आहे हे आपण कधीच बघितलं नाही. हे यांचे उपकार फेडण्याची आता वेळ आलेली आहे. हे सरकार अत्यंत असंवेदनशील सरकार आहे. यांना काम करून घेतलं यांच्याकडून आणि यांच्या पोटावर लात मारून यांना हकलून देत आहे. आता यासाठी लोकांनी यांच्या पाठीशी उभा राहावं. या ठिकाणी आजपासून यांचं उपोषण सुरू आहे. जसं तुम्ही दुसऱ्या उपोषणाला पाठिंबा द्यायला जातात, त्या बांधवांनी आपले जीव वाचवलेले आहेत. यांच्या पाठिंबा यांना पाठिंबा द्या, यांच्या उपोषणाला पाठिंबा द्या आणि सरकारवर दबाव आणा की यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे. 148 मजुरांची भरती PCS मार्फत करत आहेत, म्हणजे कमी पगारावर काम करत असताना हे कामगार आणि आता जास्त पगार द्यायची वेळ आली तर दुसऱ्यांना घेणार, हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. आस्तिक कुमार पांडे या ठिकाणचे आयुक्त होते मनपाचे, ते साक्षीदार आहेत या सगळ्या कामगारांच्या कामाचे आणि म्हणून त्यांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे. यासाठी उपोषणाला बसलेलो आहोत. 148 ची भरती तातडीनं बंद करा, अगोदर या 94 परमनंट करा आणि मग उर्वरितची भरती करा. कारण घाटीमध्ये जवळपास रोज 10,000 लोक भेट देतात, जवळपास 1700 कॅपॅसिटी असताना देखील तिपटीनं रुग्ण त्या ठिकाणी भरती होतात आणि त्यामुळं जवळपास 1000 मजुरांची गरज त्या ठिकाणी आहे. तुम्ही पाय जरी उचलला घाटीमध्ये आल्यानंतर तरी खालची जमीन आम्ही पुसून घेऊ, एवढं आम्ही स्वच्छता ठेवू शकतो. जर तुम्ही 1000 मजुरांची भरती जर केली तर 94 मजुरांना परमनंट करणं तुमच्यासाठी काहीही मोठं नाही. म्हणून विशेष बाब म्हणून स्पेशल केस म्हणून यांची भरती थांबवून यांना परमनंट केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा आमचा निर्धार आहे. मी ऍडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, महाराष्ट्र कामगार कर्मचारी युनियनचा सेक्रेटरी.